रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचतनला दिलेलं आश्वासन 2 महिन्यातच पूर्ण। सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जात आणि धर्मावर आधारित राजकारण ही एक सामान्य प्रवृत्ती आहे, परंतु खासदार सुनील तटकरे यांच्यासारखे फार कमी राजकीय नेते सर्व समुदायासाठी कोणताही भेदभाव न करता विविध समुदायांसाठी तटकरे यांनी मोठं योगदान दिलेलं आहे। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावामध्ये रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचतन तर्फे सतत 24 वर्ष रॉयल गार्डनवर क्रिकेटचे स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे। या स्पर्धेत 32 संघ सहभाग घेत असून पालघर, उरण, पनवेल, पुणे, मुंबई, गुजरात, ठाणे, उत्तर प्रदेश, पंजाब सारख्या ठिकाणाहून आयकॉन खेळाडू सहभाग घेतात। ही रॉयल फेस्टिवलची स्पर्धा पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी व दर्शक प्रत्यक्षात येऊन आनंद घेतात। परदेशात नोकरी निमित्तानं गेलेले क्रिकेट प्रेमिकांसाठी सुद्धा ही स्पर्धा यूट्यूब तसेच केबल नेटवर्कच्या माध्यमातून दाखवण्यात येते। मागील 2 महिन्यापूर्वी या मोठ्या रॉयल फेस्टिवल करिता खासदार सुनील तटकरे यांनी आपली हजेरी लावली होती। या प्रसंगी लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साहेबांनी आश्वासनही दिलं होतं की पुढच्या वर्षी या रॉयल ग्राउंडवर असलेल्या प्रेक्षकांसाठी तसेच क्रिकेट रसिकांना बसण्यासाठी ग्राउंडच्या शेजारी भली मोठी गॅलरी बांधून देईल। आपण दिलेला शब्द पाळत सुनील तटकरे यांनी 2 महिन्यातच 50 लाख रुपये मंजूर करून काम करण्यासाठी शासकीय मान्यता आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते दिली व 13 मार्च गुरुवारी सकाळी 10 वाजता लवकरात लवकर गॅलरी बांधकामाची सुरुवात करण्यासाठी तटकरे यांनी आपल्या हस्ते भूमिपूजनही केलं। दिलेला शब्द अवघ्या 2 महिन्यातच पूर्ण केल्यानं खासदार सुनील तटकरे रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचतन नागाव मोहल्ला व बोर्ली पंचतन मुस्लिम समाजाचे आभार त्यांचे मानले आहेत। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचतनचे सदस्य नागाव मोहल्ला मुस्लिम समाज बोर्ली पंचतन मुस्लिम समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। पुढच्या वर्षी तुम्ही 27 सामने आयोजित केले 2024 ला। आज 31 डिसेंबर 2023 आहे। नव्या वर्षाचं स्वागत करत असताना मी इथे आहे। 2024 ला तुमचे सामने सुरू होत असताना इथे अपेक्षित असलेली गॅलरी 100% उभी असेल या ठिकाणी भाग वेगळा आला। आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणाने या कार्यक्रमाचं स्वागत केलं आणि 1,00,000 रुपयांच्या कामाचा आज आपण शुभारंभ या ठिकाणी केला। आणि अफजलजी, ठीक आहे, महिना दीड महिना हे नाही, तुमचे पुढचे सामने होण्याचं अवघड कशा पद्धतीने करायचं साहेबांनी केलं, तुम्ही त्यांचे म्हणजे काय तुम्हाला काय सांगायचं असेल तर ते मार्गदर्शन करा। आपण हे सुरुवातीला सुद्धा तिथे बसायचं असते तयार केलं तर त्याही वेळेला काही थोडा निधी देत आहोत, पण आता आपण मोठ्या प्रमाणात देऊ शकलो। इथं क्रीडा संकुल पण आता वाढवलेला, तिथे बॅडमिंटन, इथे इंडोर खेळाची सुद्धा फॅसिलिटी त्या ठिकाणी झाली, हायस्कूलची इमारत त्या ठिकाणी होत आहे। ज्या ज्या काही गोष्टी आपल्या सगळ्या परिसरामध्ये उद्याच्या भवितव्यामध्ये लागणार आहेत त्या देण्याच्या बाबतीमध्ये आपली सर्वांची बाजेरकी आजवरची आहे। पुन्हा एकदा राहील आपल्या सर्वांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र।